मुंबईच्या 5 एंट्री पॉईंटवरती टोलचे दर वाढलेले आहेत आणि या संदर्भात टोलचे दर वाढू नये या संदर्भात मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुलून जकात नाका या ठिकाणी निवेदन दिलं होतं. मात्र आज टोलचे दर जे आहे ते 5 ते 30 रुपयांनी वाढलेले आहेत. मात्र याकडे आता मनसे कशाप्रकारे आक्रमक भूमिका घेते हे देखील आपण पाहिलेलं आहे. सध्या आपण ठाण्यातील कॅडबरी जंक्शन या ठिकाणी आहोत आणि याच ठिकाणी मनसेच्या वतीने आता चौका चौकामध्ये याचे सरकारच्या विरोधात आणि टोलच्या विरोधात या ठिकाणी निदर्शन करण्याला सुरुवात झालेली आहे. टोलचे दर जे आहे ते वाढवल्यामुळे मनसे आक्रमक भूमिका आता घेतलेली आहे. त्यामुळे नक्कीच कुठेतरी टोलचे दर कुठेतरी कमी व्हावे या टोल जे आहे ते दूर काटवावे यासाठी देखील मनसे आग्रही आहे. मात्र सध्या जे टोलची जे वसुली सुरू आहे ते सर्रासपणे सुरू आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. आपल्यासोबत मनसे नेते अविनाश जाधव आहेत. काय सांगाल टोलच्या दरसंदर्भात निवेदन दिलं होतं मात्र आज टोलचे दर वाढलेले आहेत. कुठेतरी मनसेच्या आंदोलन सरकारला जाग आली नाही. मला असं म्हणायचं आहे की त्यांना त्यांचं काम करू द्या, आम्ही आमचं काम करतोय. मागच्या अनेक दिवसापासून आम्ही लोकांना सांगतोय की आणण्याचा टोल वाढणार आहे. काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? ओएसिस फर्टिलिटीने आता 90,000 जोडप्यांचं आयुष्य आनंदाने भरलं आहे. आजच कॉल करा 78 25 89 36 00 वर आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी. आणि मला असं वाटतं हा जो टोलचा नियमावली होती 1997-98 ला बनली होती, त्यावेळेला दिवसाला जर 1,000 गाड्या जात असतील तर आता 10,000 गाड्या जात आहेत. त्यामुळे तर जर प्लॅन रिवाईज केला असता तर मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला 5 वर्ष आधीच हा टोल बंद झाला असता. परंतु असं न करता लोकांना भ्रष्टाचारच करायचा आहे, अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार करायचा आहे, सत्ताधाऱ्यांना भ्रष्टाचार करायचा आहे आणि त्यातून हा टोल वाढवत चाललेले आहेत. यांना लोकांशी काही घेणं देणं नाही, यांना जेवढा मलिदा खाता येईल तेवढा खाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. काही ब्रिजेस बनले आहेत त्याच्यामुळे हा भूदंड लागलेला गेला आहे का रस्त्यामुळे? हे ब्रिजेस बनवले 97-98 बरोबर आहे. आतापर्यंत 10 पटीने त्याच्यापेक्षा जास्त पैसे या लोकांनी खाल्लेले आणि तरी सुद्धा जर आमच्याकडनं टोल वाढून तुम्ही टोल बंद करणार होता तो राहिला लांब, तुम्ही टोल वाढवताय आणि आम्हाला 1997-98 अग्रीमेंट पाठवता की त्यावेळेला ठरलं और त्यावेळेला ठरलं त्यावेळेला एवढ्या गाड्या वाढतील हे कोणाला वाटलं होतं का? आज ज्याप्रमाणे गाड्या वाढल्यात प्रत्येक घरपट 2 गाड्या झालेल्या आहेत. सो असं असताना तुम्ही जर आमच्याकडनं अन्यायकारक टोल वाढवत असाल तर आम्ही त्याचा विरोध करणार. अनेक पक्ष आहे मात्र मनसेच एक वेगळी भूमिका घेते टोलच्या संदर्भात का? मला असं वाटतं की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये जो कार्यकर्ता आहे तो जागसूत कार्यकर्ता आहे आणि सतत तुम्ही जर पाहाल संपूर्ण महाराष्ट्रात कुठलाही प्रॉब्लेम आला तर सगळ्यात पहिला लोकांच्या पुढे जर कोण उभा असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आमचा कार्यकर्ता असतो आणि हेच काम आम्ही सातत्याने करतोय. आम्हाला रासाहेबांची शिकवण आहे, जिथे अन्याय दिसेल तिथे लात मारा. टोलचे दर वाढलेत मात्र काय वाटतं येणाऱ्या काळात टोल बंद होईल का? आणि या संदर्भात आम्ही आमचा प्रयत्न करतोय. आम्ही बाकीच्यांसारखे काय होणार नाही या गोष्टीने घरी बसणाऱ्यातले नाही आहोत. आम्ही विरोध करत राहू, ज्या दिवशी लोकांना सरकारला जाग येईल त्या दिवशी या गोष्टी कमी होतील. पण जर आम्ही विरोध आज केला नाही ना तर हे लोक अन्यायकारक वागतील आणि मला वाटतं अराजकता मागेल, हे हुकुमशाही आणतील. लक्ष लागले मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि त्याच ठिकाणी तुम्ही आंदोलन देखील करतात. मात्र माझं म्हणणं आहे की आम्हाला मुख्यमंत्र्यांकडनं अपेक्षा आहे, ठाणेकरांसाठी हा वाढलेला टोल हा चुकीचा आहे आणि त्याच्यावर ते काहीतरी त्यांची भूमिका मांडतील. राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष आनंद परांजपे म्हणतात की सर्वांनी जाऊन तिथं बैठक घ्यावी, राज ठाकरे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेटावे. मला माझं मत सोपं आहे, माझं मत असं आहे की राजसाहेब त्यांचं काम करतायत, कार्यकर्ते म्हणून आमची पण एक काहीतरी बाजू असते ना. सो प्रत्येक गोष्ट जर राजसाहेबांनी केली मग आम्ही काय करायचं इथे बसून? बरोबर, आम्ही भूमिका मांडतो, आम्ही बाजू मांडतो, त्यातून न्याय नाही मिळाला तर आम्ही राजसाहेबांच्या दरवाज्यात जाणारच आहोत. पण हे एवढे कोडगे आहेत ना की यांना जोपर्यंत रस्त्यावर उतरून लोकांना सांगितलं जात नाही की ही गोष्ट तुमच्या विरोधात अन्यायकारक होते, लोकांना पण कळलं पाहिजे ना की तुमच्यावर हे अन्यायकारक वागतात. सो आम्ही आमचं काम करतोय. आम्हाला मला असं वाटतं की लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हावेत यात इम्पॉर्टंट आहे. आता काय होतं की एखादं आंदोलन ज्यावेळेला आम्ही उभं करतो त्यावेळेला आता आम्ही जर टोल नाक्यावर सगळे गेलो तर 5 मिनिटात पोलीस येतात, गाडीत भरतात, घेऊन जातात, आंदोलन संपतो. सो म्हणून आम्ही लोक आमचं आंदोलन लोकांपर्यंत पोचण्यासाठी काल मानवी साखळी केली, आज प्रत्येक चौका चौका डुबेत. ह्यात आमचं उद्देश फक्त एवढंच आहे की ही गोष्ट लोकांना कळावी आणि लोकांना न्याय मिळावं. तो आनंद परांजपेनी जे काय म्हटलंय त्यांना आम्ही कामातनं उत्तर देऊ. ज्या दिवशी या टोल नाक्याचा दर कमी होईल त्या दिवशी त्यांनी कळेल मनसेने काम केलं. तो मला असं वाटतं कोण काय बोलतो त्यापेक्षा आम्हाला लोकांसाठी काय करायचं हे इम्पॉर्टंट आहे. उपोषणाचा देखील पवित्रा घेतलेला आहे तुम्ही, 2 दिवस आंदोलन 5 तारखेपर्यंत वाट बघीन सरकारकडनं काय होते का. 5 तारखेपर्यंत जर सरकारकडनं काही झालं नाही तर आम्ही उपोषण करणार एवढं नक्की. मनसेचं खळफट्याक देखील असतं मात्र शांततेच्या मार्गाने काय वाटतं? सुरुवातीला आम्ही दरवेळेला असं म्हणतात की आम्ही तोडफोडीची भूमिका घेतो.
आता यावेळेला आम्ही शांततेची भूमिका घेतली, बघू सरकारला जाग येते का, नाहीतर मग आमच्या रक्तात जे आहे ते करणार। स्टाईलने पुन्हा एकदा रस्त्यावरती उतरणं असं अविनाश जाधव यांनी म्हटलेलं आहे। पाहू शकतो या ठिकाणी टोल संदर्भात जे येते या ठिकाणी हातात फलक घेऊन सर्व जण या मनसे पदाधिकारी जमायला सुरुवात झाली। सत्ताधाऱ्यांच्या संदर्भात विरोधात असे बॅनर येथे लावण्यात आलेले आहेत। पाहू शकतो महाराष्ट्र निर्माण सेनेकडनं अशा कॅडबरी जंक्शन या ठिकाणी बॅनरबाजी करत सरकारला जाग आणण्यासाठी आणि टोल बंद करण्यासाठी या ठिकाणी फलकबाजी हातात झेंडे घेऊन सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जमा झालेले आहेत। त्यामुळे चौका चौकामध्ये हे मनसेचं आंदोलन हा जनजागृतीचं आंदोलन सुरू झालेलं आहे। मात्र येत्या काळात उपोषणाचा मार्ग देखील पत्करला जाणार। त्यामुळे सरकारला जर जाग आली नाही, टोल बंद झाले नाही, तर मनसे मनसेच्या स्टाईलने उत्तर देखील देणार असल्याचं मनसे नेते अविनाश जाधव यांनी सांगितलंय। त्यामुळे मी शुभांश गणेशपुरा, टीव्ही नाईन मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।